आपण आपलं स्टार्ट केलं होतं वर्क अँड एनर्जी, त्यामध्ये आपण वर्क एनर्जी, एनर्जीचे फॉर्म, एनर्जीचे टाईप्स, नंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, नंतर लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी इथपर्यंत स्टडी केला. ओके, आता नवीन टॉपिक आहे फ्री फॉल. फ्री फॉल काय असतं? फ्री फॉलमध्ये काय येतं? तर एखादा ऑब्जेक्ट सर्टन हाईटवरून ज्या वेळेस आपण रिलीज करतो, फॉर एक्झाम्पल चॉक याला मी रिलीज केला, काय होतो? सर्टन हाईटवरून खाली पडेल. बरोबर, म्हणजेच काय होईल? रिलीज होईल. रिलीज होताना पाव कशामुळे खाली येतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. मग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखादा ऑब्जेक्ट जर फ्रीली खाली येत असेल तर त्याला म्हणतात फ्री फॉल ऑर फॉलोइंग फ्री. त्याला काय म्हणतात? फ्री फॉल ऑर फॉलोइंग फ्रीली. त्याला मुक्त पतन असं म्हणतो आपण मराठी. एक एक्सप्रेशन बघूया आपण. बरोबर, एक आपल्याला याची मोठी हाईट असली एक बिल्डिंग आहे फॉर एक्झाम्पल, तिथं ए पॉईंटवर आपण एक ऑब्जेक्ट रिलीज करणार आहे, नंतर बी पॉईंटपासून रिलीज करू आणि नंतर सी ग्राउंडपर्यंत. बरोबर, मग एक्सप्रेशन काय मिळतं ते बघूया. मग समजा तो ऑब्जेक्ट स्टेशनरी असेल, कसा असेल? एक स्टेशनरी ऑब्जेक्ट ए वरती, त्यावेळेस ती इनर्जी सिलेंडर असेल, किती असेल? झिरो असेल. आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय असतं? पोटेन्शियल एनर्जी काय असते? टोटल एनर्जी कशी असते? बरोबर, टोटल एनर्जी एनर्जी जी असते ती इव्हन कॉन्स्टंट असते. त्याचं एक्सप्रेशन बघूया आपण. ओके, आपल्याला दिलेलं आहे एक्सप्रेशन बघूया आपण. ओके, आपल्याला माहिती कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? झिरो. त्यावेळेस इनिशियल स्टेट ए ला असेल, त्यावेळेस इनिशियल व्हेलॉसिटी असेल झिरो. मग काय म्हणेल आपल्याला? कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर, मास इक्वल व्हेलॉसिटी स्क्वेअर. बरोबर, ठीक आहे. व्हॅल्यू प्रूव करणार, वन हाफ एम व्ही म्हणजेच काय? एम व्ही स्क्वेअर, व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे की नाही? म्हणजेच काय होतो? वन हाफ एम व्ही टू झिरो, म्हणजेच काय होईल? सर्व झिरो होऊन जाईल. बरोबर, ठीक आहे. कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू झिरो. पोटेन्शियल एनर्जी करणार, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय मिळेल? एम जी एच, मास इंटू ग्रॅव्हिटी. बरोबर, तिथे आहे की नाही? त्याचं काहीतरी मास असेल, हाईट एच एवढे आहे. ओके, आणि जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. काय म्हणजे आपल्या टोटल एनर्जी जर काढत असेल तर टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिकल एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, कायनेटिकल एनर्जी काय असेल? झिरो. पोटेन्शियल एनर्जी एम जी एच. ओके, कळालं? सेकंड, ऑब्जेक्ट ए पोझिशनला होता, ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला होता? ए पोझिशनला. समजा ऑब्जेक्ट बी पोझिशनला असेल किंवा कोणत्या पोझिशनला? बी पोझिशनला. कळालं? आता ऑब्जेक्ट बी पोझिशनला असेल तर असेल बी पोझिशनला. ए वर ना रिलीज करतो मी, इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल? झिरो. इनिशियल व्हेलॉसिटी झिरो. इथपर्यंत इनपुटपर्यंत पोहोचेल, बी पर्यंत पोहोचेल. बरोबर आहे की नाही? त्याचं डिस्प्लेसमेंट किती होईल? एक्स एवढं डिस्प्लेसमेंट होईल. म्हणजे मला काय म्हणते? इनिशियल व्हेलॉसिटी झिरो, डिस्प्लेसमेंट किती होतं त्याचं? एक्स एवढं डिस्प्लेसमेंट होतं. बरोबर, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत येतो, डिस्प्लेसमेंट किती होतं? एक्स एवढं डिस्प्लेसमेंट होतं. ओके, येते लक्षात? ॲसेलरेशन काय आहे? ॲसेलरेशन ग्रॅव्हिटी, ॲसेलरेशन टू ग्रॅव्हिटी. आपण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकू, आपल्याला माहिती आहे कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर, व्हेलॉसिटी दिलेले, ॲसेलरेशन काढावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला व्हेलॉसिटी काढू. बरोबर, मग व्हेलॉसिटी किती असेल? व्ही इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. त्याच्या लक्षात, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. व्हॅल्यू पुट करू, व्ही स्क्वेअर फाईंड आउट करायचा, यू स्क्वेअर म्हणजेच काय? झिरो. ओके, टू ॲसेलरेशन किती? जी. डिस्प्लेसमेंट किती? एक्स. ओके, काय म्हणतात आपल्याला? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एक्स. कायनेटिकल एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू टाकू घ्यायची व्ही स्क्वेअरची. काय म्हणेल? कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू वन हाफ यम व्हीची व्हॅल्यू टाकतो मी, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती? टू जी एक्स. ओके, हार्ट टू हार्ट टू कॅन्सल होऊन दे, म्हणजे काय म्हणेल मला? कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू यम जी एक्स एम व्ही एक्स. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आधीच काय असेल? एवढं येथून येतो आहे या हाईटपर्यंत. बरोबर, हाईट किती असेल त्याची? एच. याच्यावर डिस्प्लेसमेंट होतं आहे. बरोबर की नाही? मग काय असेल? मास यम जी एक्स. बरोबर की नाही? काय मिळेल मला? पोटेन्शियल एनर्जी काय मिळेल? एम जी एच मायनस एक्स. बरोबर, मग काय मिळेल? यम जी एच मायनस एम जी एक्स. बरोबर, टोटल एनर्जी फाईंड आउट करणार. काय फाईंड आउट करणार? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिकल एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कळते? कायनेटिकल एनर्जी किती आहे? एम जी एक्स. पोटेन्शियल एनर्जी किती आहे? एम जी एच प्लस एम जी एक्स. बरोबर, ठीक आहे. एम जी प्लस एम जी एक्स मायनस एम जी एक्स कॅन्सल होईल. टोटल एनर्जी काय मिळेल मला? एम जी एच. आलं का?
टोटल एनर्जी आली एम जी एच कळलं का ऑब्जेक्ट ए वरती होता ए वरून बी पर्यंत झाला बी पर्यंत डिस्प्लेसमेंट किती झालं एक्स एवढं डिस्प्लेसमेंट सुरुवातीला इनिशियल वेलोसिटी होती झिरो ओके कशामुळे खाली आला ग्रॅव्हिटेशन मुळे म्हणजे ॲसिलेशनची व्हॅल्यू होती यू इज इक्वल टू झिरो एस इज इक्वल टू एक्स ए इज इक्वल टू जी कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम यू स्क्वेअर वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस ओके वी स्क्वेअर यू स्क्वेअर आपल्याला मिळते इनिशियल वेलोसिटी झिरो टू जी एक्स ए ॲसिलेशन यस डिस्प्लेसमेंट एक्स बरोबर टू जी एक्स मध्ये फॉर्म्युलामध्ये व्हीची व्हॅल्यू पुट केली बरोबर टू टू कॅन्सल होऊन जाईल कायनेटिकल एनर्जी किती मिळाली एम जी एक्स पोटेन्शियल एनर्जी काढली एम जी एच मायनस एक्स एम जी एच मायनस एम जी एक्स बरोबर एम पोटे टोटल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिकल एनर्जी एम जी एक्स प्लस एम जी एच मायनस एम जी एच मायनस एम जी एक्स आणि प्लस एम जी एक्स कॅन्सल टोटल एनर्जी मिळाली एम जी एच ओके आता थर्ड एक्सप्रेशन करते विद्यार्थी मित्रांनो थर्ड एक्सप्रेशन दिलेली आहे आपल्याला कायनेटिकल एनर्जी ज्यावेळेस तो ग्राउंड सर्फेस आहे कुठे येईल ग्राउंड सर्फेसला ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट ग्राउंड सर्फेसवरती त्यावेळेस त्याची टोटल एनर्जी किती असेल का इनिशियल एनर्जी झिरो सीला इनिशियल एनर्जी किती असेल झिरो इनिशियल एनर्जी झिरो असेल ओके डिस्प्लेसमेंट किती त्याचा यस डिस्प्लेसमेंट किती पूर्ण ए पासून सी पर्यंत तर म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होईल एच डिस्प्लेसमेंट झालं एच ॲसिलेशन ओके कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर व्ही स्क्वेअर फाइंड आउट करू बरं बरोबर व्ही स्क्वेअर जर फाइंड आउट करायचं असेल तर काय घेईल काय मिळेल आपल्याला इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस व्हॅल्यू पुट करू आपण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर किती आहे झिरो प्लस टू ए किती आहे जी एस किती आहे एस काय मिळेल आपल्याला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एच टू जी एच बरोबर आता ही व्हॅल्यू पुट करणार मी व्हीची तुझा फॉर्म्युला मध्ये कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्हीची व्हॅल्यू टू जी एच आठवू आठवू कॅन्सल म्हणजे काय म्हणत आहे कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच बरोबर कायनेटिकल एनर्जी किती मिळाली एम जी एच पोटेन्शियल एनर्जी काय होते पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कुठे ग्राउंड सर्फेसला आहे एनर्जी स्टोअर असेल का नाही हाईट असेल का नाही मग पोटेन्शियल एनर्जी किती झिरो येईल पोटेन्शियल एनर्जी किती झिरो टोटल एनर्जी काय म्हणतो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिकल एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी कायनेटिकल एनर्जी झिरो पोटेन्शियल एनर्जी असेल एम टू एक्स किती मिळेल मग टोटल एनर्जी एम जी एच आलं का पोटेन्शियल एनर्जी झिरो होती का ग्राउंड सर्फेस करा तीग एक्सप्रेशन टोटल एनर्जी जर बघितलं तीगमध्ये पहिल्यामध्ये कोण होती एम जी एच दुसऱ्यामध्ये कोण होती एम जी एच तिसऱ्यामध्ये कोण एम जी एच म्हणजे टोटल एनर्जी डिपेंड कॉन्स्टंट असते कराल ठीक आहे बेटा थांबूया धन्यवाद.